वाडा भिवंडी महामार्गाची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. म्हणजे ह्या रस्त्यावरनं प्रवास करणं हे आता जीव घेणं ठरत आहे. रोज तिथे अपघात होत आहेत, कोणाचे हातपाय फ्रॅक्चर होत आहेत, डोकी फुटत आहेत आणि बऱ्याचदा लोकांचे मृत्यूही होत आहेत. गेल्या 2-4 दिवसांमध्ये जर आपण बघितलेल्या घटना बघितल्या तर नेमकं काय बोलावं या रस्त्याबद्दल हे सुचत नाहीये. या रस्त्यावरनं सगळे राजकारणी प्रवास करतात, सगळे लोकप्रतिनिधी प्रवास करतात आणि तरी सुद्धा एकही राजकारणी किंवा एकही लोकप्रतिनिधी या रस्त्यासंदर्भात पत्रव्यवहार करायला तयार नाही. कुठलीही राजकीय संघटना किंवा सामाजिक संघटना या रस्त्यावर आवाज उठवायला तयार नाही. कुठलंही आंदोलन सुरू नाही आहे. म्हणजे अक्षरशः हा रस्ता हा PWDला दान केलाय की काय, हे पैसे खाण्याचं कुरण ठरलंय की काय असं आता वाटायला लागलं. त्याचं कारण असं आहे की या रस्त्यावर आता डागडुजी सुरू आहे, ती थातुरमातुर सुरू आहे. म्हणजे अक्षरशः हास्यास्पद अशी जी डागडुजी ज्याला बोलतात, रस्ते दुरुस्ती बोलतात, ती वाडा PWD करतंय. आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे खड्डे न भरता या रस्त्याची बिलं काढण्याचा प्रकार घडलेला आहे. म्हणजे आपण जर गेल्या 6 महिन्याचा जो प्रवास जर तपासला, 6 महिन्याच्या प्रवासामध्ये या लोकांनी मोठ्या प्रमाणावर खड्डे भरल्याचं दाखवलंय आणि त्याची बिलं काढलेली आहेत. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अगदी PWDच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, PWDच्या ठेकेदारांना माहिती आहे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि तरी सुद्धा या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. यामागचं नेमकं कारण काय? खरं तर आधी आपण सुप्रीम कंपनी जी होती तिला शिव्या घालत होतो, ज्यांनी हा रस्ता घेतला होता त्यांच्या नावाने सगळे शिमगा करत होते. ज्यावेळेस सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर जी कंपनी होती ती कंपनी हा रस्त्याचं देखभाल करत होती, त्यांचे टोल नाके होते, त्यावेळेस मोठ्या संख्येने आंदोलनं होत होती आणि त्या आंदोलनातून नेमकं काय होत होतं सगळ्यांना माहित होतं. म्हणजे सुप्रीम कंपनीचे अधिकारी भेटले की ती आंदोलनं शमली जात होती. आता 12 ऑगस्ट 2019 जिजाऊ सामाजिक संस्था ही न्यायालयामध्ये गेली होती आणि न्यायालयाने त्यावेळेस 12 ऑगस्टला उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत की आता हे टोल नाके बंद करा, यांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काढून घ्या आणि PWDने या रस्त्याची देखभाल करा. ज्या दिवशी PWDच्या हातामध्ये हा रस्ता आला 12 ऑगस्ट 2019 तिथून आतापर्यंत या रस्त्यावर थातुरमातुर डागडुजी करणं आणि बिलं काढणं हा एकच प्रकार सुरू आहे. आणि विशेष म्हणजे सुप्रीम कंपनीच्या हातामधून हा रस्ता गेल्यानंतर सगळीच्या सगळी आंदोलन थांबलेली आहेत. म्हणजे त्यावेळेस सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरता येत होतं, सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पैसे उकळता येत होते आणि म्हणून सर्रास आंदोलनं सुरू होती. अगदी रोज आंदोलनं दिसायची, सगळ्याच राजकीय पक्षांची आंदोलनं दिसायची. ज्या दिवशी सुप्रीम कंपनीच्या हातातून हा रस्ता गेला ह्या PWDकडे आला त्या दिवसापासून मात्र आंदोलनं बंद झालेली आहेत. आणि म्हणून या रस्त्याबद्दल आता संताप व्यक्त होत आहे. जी लोक या रस्त्यावरून प्रवास करत आहेत ती लोक रोज PWDच्या अधिकाऱ्यांची आणि भ्रष्ट ठेकेदारांची अक्षरशः त्यांच्या आवृत्ती लखतर काढतायत. म्हणजे अगदीच आई बहिणीवरून शिव्या देणं आता सुरू केलंय. जो खड्ड्यात पडतो की ज्याला खड्ड्यानं प्रवास सहन न होतो तो अक्षरशः शिवीगाळ करतो. आणि तरीही कुठलाही राजकारणी, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा PWDचा अधिकारी या खड्ड्यांकडे पाहायला तयार नाही, हे विशेष आहे. पुढची बातमी कोरोना संदर्भामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचा आकडा आहे 13,454. मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढतायत. आज पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 413 रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवीन रुग्ण वसई विरार महानगरपालिकेमध्ये 202 रुग्ण सापडले आहेत. त्याच्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 13,454 पर्यंत पोहोचलेले आहे. बरे झालेले रुग्ण आहेत 8,857 आणि उपचार सुरू ज्यांच्यावर आहेत ते 4,139. आता पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 4,139 कोरोना रुग्ण हे विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. एकूण मृत्यू आतापर्यंत 258 झाले आहेत. वसई विरार महानगरपालिकेमध्ये आज 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. एकूण चाचण्या आतापर्यंत 74,115 झालेल्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एक बरं आहे की चाचण्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि त्या आतापर्यंत 74,115 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. एकूण अहवाल येणं जे बाकी आहे, रिपोर्ट गेलेले आहेत मात्र अहवाल आले नाही, अशी संख्या 1,930. त्याच्यामध्ये वसई विरारची संख्या 10,808 आहे. वसई विरार महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत रुग्ण आहेत 10,808. डिस्चार्ज देऊन घरी गेलेले आहेत ते 7,074. 3,513 लोकांवर वसईमध्ये उपचार सुरू आहेत. आज 2 मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यूंची संख्या झालेली आहे 221. वसई विरार या महानगरपालिके क्षेत्रात आतापर्यंत 221 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि हे मृत्यू रोखण्यामध्ये तिथल्या आरोग्य यंत्रणेला अपयश आलेलं आणि रोज 100-200 रुग्ण सापडतात. ते आरोग्य यंत्रणा नेमकं काय करते
हा मोठा प्रश्न आता तिथे आहे. चाचण्या एकूण आतापर्यंत वसईविरारमध्ये 58,890 झालेल्या आहेत, 851 अहवाल येणं बाकी आहे आणि आज 102 रुग्ण बरे होऊन हे घरी गेलेले आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत, त्याच्यामध्ये पालघर तालुका हा आघाडीवर आहे. पालघर तालुक्यात आज ही 53 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, म्हणजे आता जो ऍव्हरेज रोज 30 रुग्ण सापडायचे तिथे आता ऍव्हरेज हा 40 वर पोहोचलेला आहे. रोज आज 53 रुग्णांची नोंद झालेली आहे, एकूण रुग्णांची संख्या 972 झालेली आहे, म्हणजे उद्याचा आकडा हा हजारी पार केलेला असेल अशी परिस्थिती पालघर तालुक्यामध्ये. एकूण 293 लोकांवर उपचार सुरू आहेत. डहाणूमध्ये 46 रुग्णांची आज नोंद झालेली आहे, एकूण 416 रुग्ण झालेले आहेत आणि 216 रुग्णांवर आता उपचार सुरू आहे. डहाणूमध्ये सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहे. तलासरीमध्ये 2 रुग्णांची नोंद झालेली आहे, एकूण रुग्ण 82 आणि 54 लोकांवर उपचार सुरू आहेत. जव्हारमध्ये आज एका रुग्णाची नोंद झालेली आहे, देवेकरवाडीमधला जो रुग्ण सापडला विक्रमगडमध्ये तो जव्हारचा होता, त्यामुळे एकूण संख्या तिथली 173 आहे. उपचार 20 लोकांवर सुरू आहेत. मोखाड्यामध्येही एका रुग्णाची नोंद झालेली आहे, एकूण संख्या 42 झालेली आहे आणि 12 लोकांवर उपचार सुरू आहेत. वसई ग्रामीणमध्ये 22 रुग्णांची नोंद झालेली आहे, 494 एकूण रुग्ण आणि 87 लोकांवर उपचार सुरू आहेत. विक्रमगडमध्ये एका रुग्णाची नोंद झालेली आहे, एकूण संख्या 135 आणि 15 लोकांवर उपचार सुरू आहेत. वाड्यामध्ये 14 रुग्णांची नोंद झाली, 342 एकूण रुग्ण आणि 40 लोकांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण पालघर जिल्ह्यामध्ये जो ग्रामीण भाग आहे तिथे 312 कंटेनमेंट झोन आहेत. एकूण रुग्णांची संख्या 2,646 आहे. उपचार सुरू 724 लोकांवर आहे आणि बरे झालेल्यांची संख्या मात्र 1,885 आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरं होण्याची जे प्रमाण आहे ते पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये, वसई विरार महाभाग हा भाग वगळता जो उर्वरित जिल्हा उरतो त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. म्हणजे आरोग्य यंत्रणा अत्यंत चांगली कामगिरी करत आहे, मात्र मृत्यू वाढत आहेत. आता मृत्यूची संख्या 37 झालेली आहे, काल तिथे 32 होते, आज अचानक 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये डहाणूमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू तर पालघरमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. पालघर तालुक्यात 3 आणि डहाणू तालुक्यात 2 मृत्यू झालेले आहेत, त्याच्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या ही 37 वर जाऊन पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 15,225 चाचण्या झालेल्या आहेत आणि अहवाल आतापर्यंत येणं बाकी आहे 1,079. जे रुग्ण आज सापडलेले आहेत त्याच्यामध्ये डहाणूमध्ये घोलवडला 1, बोर्डीला 8, तनाशीला 5, चिंचणी 6, वासगाव 1, नरपड 1, वानगाव 5, कलोली 2, सावटा 1, चारोटी 1, गांगणगाव 1 आणि काशाला 1 असे एकूण 46 रुग्ण. त्याच्यामध्ये नगरपंचायतीचे रुग्ण आहेत, के टी नगर 1, इराणी रोड 2, मल्याण 6, म्हसोली 1, लोणीपाडा 1, आंबेडकर नगर 1 आणि सरावली 1 असे डहाणू तालुक्यामध्ये तब्बल 46 रुग्णांची नोंद झालेली आहे. वसईमध्ये आरडाळ्याला 4, कलमला 3, खानिवडे 1, खोचिवडे 8 आणि रानगावला 6 असे एकूण 22 रुग्ण हे वसईच्या ग्रामीण भागामध्ये. तर पालघर तालुक्यामध्ये एकूण 53 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्याच्यामध्ये पालघर नगर परिषदेमध्ये आज 10 रुग्णांची नोंद झाली. बोईसरला 13, कुडनला 3, दांडी 6, नवापूर 2, सरावली 1, माकणे 1, टेंभोडे 3, उमरोली 1, कोळगाव 5, माहीम 1, सफाळे 1, खारेकुरण 1, पास्तळ 2, तारापूर 2 आणि सातपाटी 1. तलासरीमध्ये जे 2 रुग्ण सापडले त्यामध्ये पारसपाडा 1 आणि कुरुंझे 1 असे 2 रुग्ण आहेत. तर विक्रमगडमध्ये नितीन नगरमध्ये 1 रुग्ण सापडला आहे, तर मोखाड्यामधल्या खोळाऱ्यामध्ये 1 रुग्ण सापडला आहे. आजची 24 जुलैची ही आकडेवारी आहे. पुढची धक्कादायक बातमी आहे, बहिणीची हत्या केली म्हणून 3 सख्ख्या भावांना अटक करण्यात आलेली आहे. बारमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याच्या रागापोटी डायघरमध्ये 4 भावांनी बहिणीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. प्रतिभा म्हात्रे वय वर्ष 19 असे या महिलेचे नाव असून हा खुनाचा प्रकार 2.5 महिन्यानंतर उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नाथा पाटील, भगवान पाटील आणि बाळाजी पाटील हे तिघेही शील डायघर इथले रहिवासी आहेत. नाथा पाटलांचं वय 31 आहे, भगवान पाटलांचं 24 आहे आणि बाळाजी पाटलांचं 20 आहे. म्हणजे ही अगदी तरुण पोरं ही आता जेलमध्ये गेलेले आहेत. शील डायघर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. तर चौथा जो भाऊ आहे पांडुरंग पाटील याचा आता पोलीस शोध घेत आहे. हा तो फरारी आहे आणि त्या चौघांनी हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह हा शेतामध्ये जाळला होता, मात्र पोलिसांनी हे प्रकरण शोधून काढलं आणि त्यामुळे अक्षरशः ठाणे जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे की चौघे सख्ख्या भावांनी सख्ख्या बहिणीचा खून केलेला आहे. पुढची बातमी मुरबाडची. मुरबाडमध्ये आज पुन्हा एकदा 10 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 246 वर पोहोचलेली आहे. एकूण निगेटिव्हची संख्या जी आहे 36 रिपोर्ट आज मुरबाडमध्ये निगेटिव्ह आलेले आहे. 72 लोकांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 167 लोक ही उपचार घेऊन घरी गेलेले आहेत. आज 21 लोकांचे स्वॅब घेतले तर 1037 लोकांचे आतापर्यंत स्वॅब घेतले होते.
आतापर्यंत 49 रिपोर्ट हे येणं बाकी आहे. 49 रिपोर्ट आल्यानंतर हा आकडा किती वाढतोय याच्यावर अवलंबून आहे. 505 लोक ही होम क्वारंटाईन केलेले आहेत आणि 148 हे कंटेनमेंट झोन आहेत. आज जे मुरबाडमध्ये रुग्ण सापडले त्याच्यामध्ये गणेश मंदिर, उघडे आली मुरबाड, वाघिवली, शिरोशी लढईमध्ये 2, देवगाव मराठी शाळेच्या मागे 2, अरुणोदय सोसायटीमध्ये 3 आणि त्याच्यानंतर गणेशनगर मुरबाड इथे एका रुग्णाची नोंद आहे. 101 रुग्ण हे मुरबाड नगरपंचायतीमध्ये आहेत तर मुरबाडच्या ग्रामीण भागामध्ये 145 रुग्ण आहेत. असे एकूण 246 रुग्णांची नोंद ही मुरबाडमध्ये झालेली आहे. शहापूरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर रुग्ण मिळालेले आहेत. 29 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि 24 लोक ही निगेटिव्ह आलेले आहेत. आतापर्यंत नगरपंचायतीमध्ये 62 रुग्ण आहेत, 591 हे ग्रामीण भागामध्ये आहेत आणि एकूण संख्या 653 झालेली आहे. ऍक्टिव्ह पेशंट्स 212 हे विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यू संख्या ही 22 वर पोहोचलेली आहे. 419 लोक ही बरी झालेली आहेत. आज 58 लोकांचे स्वॅब घेतले. आतापर्यंत 2237 लोकांचे स्वॅब घेतलेले आहेत. आज जे रुग्ण सापडले त्यामध्ये जिजामाता नगर वाशिममध्ये 4, साईनाथ नगर, त्यानंतर साई शीर्थ अपार्टमेंट कस्तुरी कॉम्प्लेक्स शहापूर, आंबेडकर नगर कसारा सावरुलीला 3 रुग्ण सापडले आहेत. हनुमान कॉलनी, विना सदन वाशिम हे वाशिमचे 2 आहेत. राजपुष्प कॉम्प्लेक्स वाशिम, मातोश्री निवास वाशिम, शुभवस्तू वाशिम, शिवाजीनगर वाशिम, वाशिमचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. चेरपोली इथे एक रुग्ण आहे. त्याच्यानंतर चरिवला रुग्णाची नोंद आहे. जिजामाता नगरमध्ये पुन्हा एकदा रुग्णाची नोंद आहे. समता नगर कसाऱ्यामध्ये रुग्णाची नोंद आहे. बोरशेती आणि खर्डी इथेही रुग्ण सापडले. बोरशेतीमध्ये चक्क 4 रुग्णांची नोंद झालेली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आता प्रत्येक गावामध्ये हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आपण बघूया वाडा तालुक्यामध्ये आता किती रुग्णांची संख्या आहे, कोणत्या गावामध्ये किती रुग्ण आहेत. देवळीमध्ये आतापर्यंत जे सापडलेले रुग्ण होते त्याच्यामध्ये बरे होऊनही घरी गेलेले, पण आतापर्यंत वाडा तालुक्यामध्ये एकूण रुग्ण किती ते बघा. देवळीमध्ये 4 होते, बिलघर 7, मोज 1, मांगरूळ 2, बालिवली 1, आईनशेत 1, सोनाळे 2 आणि वाडा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये अंजनी नगर 1, सिद्धेश्वर रोड 1, गणेश मैदान 2, हॉस्पिटल 11, काथोडपाडा 1, शिवाजीनगर 5, शास्त्रीनगर 4, आगरवाडी 6, मेन रोडला 5, अशोकवन 5, कवटेपाडा 2, नंदनवन बिल्डिंग 1, यशवंत नगर 1, फेमराज बिल्डिंग 9, लहांगे निवास 1, खंडेश्वरी नाकारे 1, एकदंत शिवाजीनगर 1, आगिवले निवास, सिद्धेश्वर रोड 1, वाणीआळी एचपी गॅस जवळ 5, विवेकनगर कादिवली रोड 1, सिद्धार्थ नगर 2, मुस्लिम आळी 1, जुना कोर्ट 3, सुयोगनगर 1 असे नगरपंचायतीमधले हे सगळे रुग्ण आहेत. त्याच्यामध्ये नेहरोळीमध्ये 15, आसनस 2, पालसई 1, बिलवली 1, चिंचगर 2, गोराळ 1, किरवली 6, खरिवली 5, पोशेरी 1, टकली खरिवली 4, अधिकारी खरिवली 10, वावेघर 1, खुटलपाडा 7, वर्ले 2, तांबडेपाडा 1, अलमान 3, पोशेरी 1, शिवाजीनगर पूर्व 2, वाडा पोलीस स्टेशन 17, पर्ली नाका 3, उसर 3, चिंचगरपाडा 2, चिंचगर 8, चांबळे 9, खोपरी 15, कुडूस 31, गोरा 3, सापरोंडा 1, अकलोली 2, मुसारणे फटा 1, उचाट 1, मांगाटणे 1, गुंसई 4, वडवली 1, बुधावली 5, गांधरे 2, गुंज 1, कळंबई 1, शिरीषपाडा 1, भावघर 16, औंढा 2, दादडेपाडा 1, पीएचसी सेंटर 10, जामघर 11, गोमघर 1, देवघर 11, वसुरी 7, आंबिस्ते 4 आणि खानिवली 2 असे 79 गावांमध्ये कोरोनाने वाडा तालुक्यामध्ये हातपाय पसरले आहेत. पुढची बातमी आहे ठाण्यातील. ठाणा पोलीस आयुक्तालयातील जवळ 866 लोकांना संसर्ग झाला होता कोरोनाचा. त्याच्यामध्ये 91 पोलीस अधिकारी होते आणि 775 हे कर्मचारी होते. त्याच्यापैकी 732 पोलीस बांधवांनी आणि अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केलेली आहे आणि ते कामावर रुजू झालेले आहेत. म्हणजे खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पोलिसांचं. म्हणजे त्यांना कोरोना झाल्यानंतर ही कोरोना बरा होताच ही लोक तात्काळ अगदी कामावर हजर झालेले आहेत. आतापर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 126 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. बरं होण्याचं प्रमाण हे पोलिसांचं 80% प्रमाण पर्यंत आहे. 58 लोकांना होम क्वारंटाईन केलंय आणि 5 लोक ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत. आता 80% जास्त हे प्रमाण झाल्याने 126 पोलीस फक्त हे विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आणि आतापर्यंत ज्यांनी ह्या कोरोनावर मात केलेली आहे त्या सगळ्यांचं कौतुक करून तिथले पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त आहेत त्यांनी त्यांचं कौतुक करून त्यांना कामावर पुन्हा रुजू करून घेतलेलं आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्यासारख्या त्याच ताकदीने हे पोलीस पुन्हा एकदा कामावर रुजू झालेले आहेत. प्रेक्षक एक विनंती आहे, मशाल चॅनलकडे मोठ्या प्रमाणावर बातम्या पाठवल्या जातात. मात्र ह्या बातम्या पाठवताना
तुमचा आग्रह बातमी लावण्याचा असतो. बातमी लावण्यासाठी एकच काम करा की तुमचं सोबत निवेदन पाहिजे, तुमच्यात काही समस्या असतील तुमचं निवेदन पाहिजे, तुम्ही त्याच्या संदर्भात काही फोटो पाठवले पाहिजेत, व्हिडिओ क्लिप पाहिजे, तुम्ही काही पत्रव्यवहार केला असेल तो पाहिजे, तुमच्या हातामध्ये जर पुरावे असतील तर ते पुरावे जोडले पाहिजेत, तरच ती बातमी येईल. आणि बातमी पाठवताना 9867031100 या क्रमांकावर पाठवावी.